राष्ट्रपिता महात्मा गांधी ने गांव की ओर चलो का संदेश दिया। हालांकि आज के हालात में लोग गांव से शहर की तरफ भाग रहे हैं, इसलिए गांवों का विकास रुका हुआ है और भारत को महात्मा गांधी का सपना बनाने के लिए गांव के विकास पर ध्यान देना जरूरी है। इसी उद्देश्य से गांधी जयंती के अवसर पर समस्या मुक्त ग्राम अभियान चलाया गया। प्रशासन को ग्रामीणों के घर घर जाकर समस्याओं का पता लगाकर उनका तत्काल समाधान करना चाहिए। ऐसे निर्देश आपदा प्रबंधन राहत एवं पुनर्वास राज्य मंत्री एवं पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने दिए। इस अवसर पर जिलाधिकारी अजय गुल्हाने, जिला पुलिस अधीक्षक अरविंद सालवे, सावली पंचायत समिति के अध्यक्ष विजय कोरेवार, मध्यवर्ती सहकारी बैंक के संचालक संदीप गणवार और राजू सिद्धम उपस्थित थे। विशेष रूप से पालक मंत्री वडेट्टीवार गांव में नागरिकों के घर गए और उनसे बातचीत की। ग्रामीणों ने गाँव की समस्याओं का मौके पर समाधान होने पर संतोष जताया। गावातील समस्या, गावातील प्रश्न आणि लोकात मिसळल्याशिवाय लोकांच्या भावना वेदना हे कळत नाही, त्यामुळे गावात आपण या निमित्तानं पोचलो आहोत की गाव समस्यामुक्त व्हावं। आज या घरापुढे उभं आहे, दळांजे नावाचं घर आहे, अगदी 10x10 खोलीमध्ये हे कुटुंब राहतं। ह्या महिलांना अजून माहीत नाही की योजना काय आहे। ही आदिवासी कुटुंबातलं कुटुंब आहे, यांना शबरीतून घरकुल मिळू शकतं परंतु त्या योजनेची माहिती नाही। आज मी ज्या घराच्या पुढे उभा आहे तर ती माहिती या निमित्तानं गावात आल्यानंतर प्रशासनाकडून मिळावी आणि अशा लाभार्थ्यांना लाभ व्हावा, त्याबरोबर गावातील सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या आहेत, गेल्या अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा असतो। तर एक गाव जर आपण समस्यामुक्त केलं सार्वजनिक विकासाच्या दृष्टीनं, सार्वजनिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं, सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं, तर मात्र मला वाटतं की हे एक उत्तम मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि गावामध्ये लोकांमध्ये या निमित्तानं थोडासा अवेअरनेस येईल की आपले प्रश्न सुटू शकतात। आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन, पूर्ण जिल्ह्यातील प्रशासन आज दारात आलेलं आहे, तर ते मांडण्यासाठी सुद्धा त्यांना एक संधी या निमित्तानं उपलब्ध होत असते। आणि गाव हा विकासाचा केंद्रबिंदू मानून गावातील समस्या जर झाली, समस्यामुक्त झाला, तर मला वाटतं की शहराकडे जो लोंढा जातो आहे तो लोंढा थांबेल। गावातील समस्येमुळे शहराकडे लोकांचा कल जास्त आहे।